स्वच्छता उपसा सिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज बिलाच्या सवलतीस राज्य सरकारनं मुदतवाढ दिली आहे. 1.16 रुपये प्रति युनिट आणि स्थिर आकारात 25 रुपये प्रति केव्हीए तर 1 रुपया प्रति युनिट आणि 15 रुपये प्रति अश्वशक्ती प्रति महिना असलेली सवलत 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहणार आहे. या सवलतीपोटी महावितरणला 670 कोटी रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. पावसानं खंड दिल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता गुलाबी बोंडअळीचं संकट उभं राहिलंय. वर्धा देवळी हिंगणघाट या तालुक्यात प्रादुर्भाव दिसून आल्यानं पीक हातच गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जळगावमध्ये बटाट्याची आवक 239 क्विंटल झाली असून त्यात किमान 1150 ते कमाल 1500 रुपये दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिरच्यांची आवक 66 क्विंटल झाली असून त्यात किमान 3000 ते कमाल 5000 रुपये दर मिळतोय. त्याला सरासरी दर 4000 रुपये मिळतोय. करवीर तालुक्यात लंपी रोगाचा उद्रेक झाला असून गावागावात 8-10 जनावरे लंपीग्रस्त झाल्याचं चित्र आहे. करवीर एका तालुक्यात लंपीमुळे आतापर्यंत 4 महिन्यात 65 जनावरं दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याबाबत तातडीने पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोमॅटोची आवक 114 क्विंटल झाली असून त्यात किमान 2500 ते कमाल 3000 रुपये दर मिळतोय. त्यात सरासरी दर 2750 रुपये आहे. पुरंदर तालुक्यात पावसानं दीर्घकाळ दडी मारल्यानं कशीबशी 71.38% पेरणी झाली आहे. उगवलेली पिकंही कोमेजून गेल्यानं दुबार पेरणी काही शेतकऱ्यांनी केली, मात्र आता तीही संकटात आहे. तालुक्यातले तब्बल 5500 हेक्टर क्षेत्र पेरणीशिवाय रिकामं राहिलंय. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. अकोल्यात लोकर हरभऱ्याची आवक 516 क्विंटल झाली असून त्यात किमान 5175 ते कमाल 5650 रुपये दर मिळतोय. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाल्यानं शेतकरी आनंदी झालाय. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1200 कोटी रुपयांचं लक्ष्यांक प्राप्त झालं होतं, परंतु आता यामध्ये 100 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्राप्त असलेल्या लक्ष्यांकानुसार खरीप हंगामासाठी 625 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलंय. येणाऱ्या हंगामात लागणारी साखरेची निकड लक्षात घेता केंद्रानं देशातील साखर कारखान्यांना ऑगस्टसाठी 2 लाख टनांचा अतिरिक्त विक्री कोटा जाहीर केलाय. नाशिकमध्ये हायब्रिड वांग्यांची आवक 474 क्विंटल झाली असून त्यात किमान 1500 ते कमाल 3000 रुपये दर मिळतोय. त्यास सरासरी दर 2200 रुपये आहे. जालन्यामध्ये गव्हाची आवक 61 क्विंटल झाली असून त्यात किमान 2201 ते कमाल 2937 रुपये दर मिळतोय. खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत फळबागांची लागवड केली आहे, मात्र विक्रीसाठी बाजारपेठ नसल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होतीये. बी ग्रेड केळी असल्याचं कारण देत व्यापारी चक्क अर्ध्या किमतीत केळी ही खरेदी करत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामना करावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुधी भोपळा, दोडका, कारली यासह अनेक फळभाज्यांचे दरही घसरले आहेत. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक 369 क्विंटल झाली असून त्यात किमान 1000 ते कमाल 4200 रुपये दर मिळतोय. मावळ तालुक्यात भात शेतीमध्ये गवत वाढल्यानं याचा फटका पिकाला बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी गवत काढायला सुरुवात केली आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल झेंडूची आवक 335 क्विंटल झाली असून त्यात किमान 1000 ते कमाल 2000 रुपये दर मिळतोय. पावसाअभावी पुणे विभागातील जवळपास 10 लाख हेक्टर क्षेत्र संकटात सापडलंय. सध्या अनेक ठिकाणी पीक आता सुकत आहेत तर काही ठिकाणी खरीप हंगाम वाया गेलाय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 402 क्विंटल झाली असून त्यात किमान 1000 ते कमाल 3000 रुपये दर मिळतोय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल केळीची आवक 365 क्विंटल झाली असून त्यात किमान 800 ते कमाल 1200 रुपये दर मिळतोय. राज्यातील नाशवंत माल साठवणुकीसाठी 13 ठिकाणी कृषक समृद्धी प्रकल्प उभारणार आहोत. या ठिकाणी रब्बी कांदा पिकासाठी 10 लाख टन इतकी शास्त्रोक्त पद्धतीनं साठवणूक क्षमता उपलब्ध करून दिली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
कांदा चाळींसाठी लवकरच वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल असं राज्य सरकारने सांगितलं असून चाळींसाठी देण्यात येणाऱ्या 18% अनुदानातही वाढ करण्याचा विचार असून कांदा निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर शासन संवेदनशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आवश्यक खतांना 100% अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील तपसे चिंचोली लांबजणा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यातच पावसाचा मोठा खंड पडल्यानं सोयाबीन मूग उसासह इतर खरीप पिकांची वाढ खुंटली. त्याबरोबरच पिकं सुकल्यानं परिणामी शेतकरी हवालदिल झालाय. We'll be right back.